सन एकोणीसशे पंचावन्न छप्पन मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे यासाठी मुंबईतला अवघा मराठी माणूस रस्त्यावर उतरला होता संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अगदी शिगेला पोचली होती आचार्य प्रल्हाद केशव अत्रे प्रबोधनकार ठाकरे कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे भाई माधवराव भागल एस एम जोशी यांच्या तोफा तत्कालीन काँग्रेस सरकारवर अक्षरशः आग ओकत होते पण बंदोबस्त आणि गर्दीवर निर नियंत्रण याच्याशिवाय मुंबई पोलिस दलातील अधिकाऱ्यांना दुसऱ्याच एका गोष्टीची काळजी लागली होती त्या काळात पोलीस उपनिरीक्षक म्हणजे सब इन्स्पेक्टर पासून पोलीस सुप्रिंटेंडेंट म्हणजे पोलीस अधीक्षक म्हणजे सध्याचे एसीपी या दर्जाच्या अधिकाऱ्यांना पांढऱ्या रंगाचा युनिफॉर्म होता त्या काळात सहाय्यक पोलीस आयुक्तांना म्हणजे सध्याच्या एसीपींना पोलीस अधीक्षक म्हणत हे आपण लक्षात घ्यायला हवं कारण त्यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त हे पद निर्माण व्हायचं होतं हे पद निर्माण झालं ते एकोणीसशे चौसष्टमध्ये तर आपण बोलत होतो मुंबई पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या गणवेशाबद्दल संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात मोर्चे बंदोबस्त गर्दी आंदोलन या सगळ्या धामधुमीमध्ये आपला हा पांढरा शुद्ध युनिफॉर्म तसाच पांढराशुभ्र ठेवणं हे या पोलीस अधिकाऱ्यांना फारच अवघड जात होतं अर्थात या पांढऱ्या युनिफॉर्मच्या धुलाईचा आणि लॉन्ड्रीचा खर्चसुद्धा बऱ्यापैकी असायचा या सगळ्या गोष्टींचा असा परिणाम झाला की राज्य सरकारने त्या काळात अधिकाऱ्यांसाठी असलेले पांढरे युनिफॉर्म काढून टाकले आणि त्यांच्या जागी सध्या वापरात असलेले खाकी युनिफॉर्म आणले खरं तर ती आयडिया एकोणीसशे त्रेपन्नमध्ये जन्माला आली होती कारण स्वातंत्र्य चळवळीच्या काळात जुलूम जबरदस्ती करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा पांढरा गणवेश नेत्यांना नकोसा झाला होता आपण त्या काळातले फोटो किंवा व्हिडिओ पाहिले म्हणजे स्वातंत्र्य चळवळीतले तर असं लक्षात येतं की हातात दंडुके घेतलेले पांढऱ्या ड्रेसमधले पोलीस अधिकारी हे आंदोलकांच्या आणि स्वातंत्र्य सैनिकांच्यावर धावून जात आहेत कदाचित त्यामुळेच असेल पोलीस अधिकाऱ्यांचा पांढऱ्या रंगाचा गणवेश म्हणजे दडपशाही असं समीकरण स्वातंत्र्य आंदोलनामधून पुढे आलेल्या नेत्यांच्या मनात अगदी फिट्ट बसलं होतं पण बदल व्हायला संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन जबाबदार ठरले नमस्कार मी धवल कुलकर्णी आणि आज मी समोर इतिहासातील एक अज्ञात पान उलगडून दाखवणार आहे हे पान आहे मुंबई पोलिसांच्या गेल्या काही शतकामध्ये बदललेल्या युनिफॉर्मबद्दल आजच्या मुंबई पोलिसांची स्थापना ही तसं बघितलं तर सन सोळाशे एकोणसत्तरमध्ये भंडारी मिलिशियाच्या रूपात झाली त्यावेळेस या भंडारी मिलिशियाचे म्हणजे आद्य मुंबई पोलिस दलातले अधिकारी आणि कर्मचारी ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याच्या वापरात असलेले लाल रंगाचे युनिफॉर्म घालत असत पोलीस दलासाठी गणवेश फार महत्त्वाचा आहे कारण या गणवेशामुळे प्रत्येक पोलीस अंमलदाराला ओळखता येत कालांतराने मुंबई पोलिस दलातील कॉन्स्टेबल्सना निळ्या रंगाचा युनिफॉर्म देण्यात आला मुंबईचे माजी पोलीस आयुक्त एस एम एडवर्ड्स हे त्यांच्या द बॉम्बे सिटी पोलीस अ हिस्टॉरिकल स्केच सिक्स्टीन सेवन्टी टू टू नाईन्टीन हंड्रेड अँड सिक्स्टीन या पुस्तकामध्ये असं लिहितात की भडक पिवळ्या रंगाची टोपी गडद निळा शर्ट आणि शॉर्ट्स हा मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबलचा युनिफॉर्म एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच वापरत होता पण हा युनिफॉर्म त्यांना नेमका कधी देण्यात आला हे मात्र सुद्धा ठाऊक नव्हतं कदाचित त्यापूर्वीसुद्धा हा युनिफॉर्म वापरात असावा असं ते लिहितात त्याचबरोबर एडवर्ड्स असेही सांगतात की हा या युनिफॉर्ममुळे काही टवाळ लोक मुंबई पोलिस दलातील शिपायांना पिवळ्या रंगाचे बूच असलेली एक रिकामी काळी बाटली असं म्हणून चिडवत असत एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये या निळ्या रंगाच्या युनिफॉर्ममध्ये काही बदल करण्यात आला माकट टोपीसारखी असणारी कॉन्स्टेबलची टोपी, टोपी काढून त्यांना एक नवी टोपी देण्यात आली आणि काहीशा ढगळ असलेल्या शॉट जरा आखूड करण्यात आल्या सन एकोणीसशे पाचपर्यंत युरोपियन आणि भारतीय अधिकारी सुद्धा हा निळ्या रंगाचा युनिफॉर्म वापरत असत नंतर मात्र त्यांना हा पांढरा युनिफॉर्म देण्यात आला त्याचबरोबर इम्पिरियल पुलिसमधील अधिकारी खाकी रंगाचा ड्रेस वापरत एखाद्या महत्त्वाच्या वेळेस म्हणजे वाईस रॉय किंवा गव्हर्नर यांच्या भेटीच्या दरम्यान हे इम्पिरियल पोलिसमधले म्हणजे तेव्हा इंडियन पोलीस सर्व्हिस नव्हती तेव्हा इम्पिरियल पोलीस सर्व्हिस होती तर हे इम्पिरियल पोलीस सर्व्हिसचे अधिकारी अशा वेळेला पांढरा गणवेश खालत स्वातंत्र्यानंतर इम्पिरियल पोलीसचे इंडियन पोलीस सर्व्हिस झाले पण साधारणपणे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपर्यंत महत्त्वाच्या समारंभामध्ये हे पांढऱ्या युनिफॉर्म आय पी एस अधिकाऱ्यांकडून वापरले जात त्यानंतर मात्र खाकीचा जमाना सुरू झाला सन एकोणीसशे पन्नास मध्ये मुंबई पोलीस दल मुंबई प्रांतात विलीन झाले तरी सुद्धा त्यांचा निळा गणवेश मात्र कायम होता पण गंमत म्हणजे बॉम्बे प्रोव्हिन्शियल म्हणजे त्या काळात महाराष्ट्र पोलीस दलाचे अधिकारी आणि कर्मचारी हे मात्र खाकी ड्रेसच घालत माजी पोलीस उपायुक्त आणि पोलीस दलाचे इतिहासकार रोहिदास दुसार हे त्यांच्या एका लेखात असं म्हणतात की अठराशे एकसष्टच्या पोलीस आयोगाच्या शिफारसीप्रमाणे मुंबई प्रांतातील पोलिसांचा गणवेश हा तांबड्या रंगाचा होता निळ्या रंगाची उंच टोपी ही त्यांच्या वापरात होती त्यांच्या कमरेला पट्टा असून त्यावर विभागाचा क्रमांक असे आणि त्यांच्या पोटरीला पट्ट्या बांधलेल्या असत व पायात स्थानिक रीतीप्रमाणे चामड्याच्या चपला असत पुढे एकोणीसशे दोनच्या अहवालातील शिफारसीच्या आधारे एकोणीसशे तेरापासून पोलीस शिपाई व अधिकारी यांचा गणवेश खाकी रंगाचा झाला तो आस्था तसाच आहे तर बॉम्बे प्रोव्हिन्शियल पोलीसचा गणवेश हा खाकी रंगाचा असल्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात माहीमच्या पलीकडे गेल्यावर खाकीचं राज्य सुरू होईल याचं कारण असं की माहीमच्या पलीकडे असलेली ही आजची मुंबईची उपनगरं ही त्यावेळेस ठाणे जिल्ह्यात होती एक ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी ठाणे जिल्ह्यातून एकोणीसशे वीसमध्ये निर्माण करण्यात आलेला मुंबई उपनगर जिल्हा हा मुंबईच्या हद्दीत समाविष्ट करण्यात आला याचा अर्थ असा की त्या काळात बॉम्बे सिटी पोलीस असलेले हे दल ग्रेटर बॉम्बे पोलीस झाले आणि त्यांची हद्द माहीमच्या पलीकडे सरकून पश्चिम उपनगरामध्ये अंधेरीपर्यंत आणि पूर्व उपनगरामध्ये घाटकोपर आणि कुर्ल्यापर्यंत गेली दहिसर आणि मुलुंडपर्यंतचा भाग मुंबई महानगरपालिका आणि पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीत समाविष्ट करण्यात आला ते एकोणीसशे सत्तावन्नमध्ये याचाच अर्थ असा की तेव्हा या नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या भागामध्ये काम करणारे पोलीस कॉन्स्टेबल त्यांना सुद्धा तो निळा युनिफॉर्म वापरावा लागला सन एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले यांनी त्या काळात मुंबई पोलिसांच्या मधले कॉन्स्टेबल वापरत असलेला निळ्या रंगाचा युनिफॉर्म ज्याच्यात त्यांना अर्धी चड्डीसुद्धा घालायला लागायची तो बाद करून सध्याची फुलपॅन्ट असलेला खाकी युनिफॉर्म इंट्रोड्यूस केला महाराष्ट्रातल्या अर्ध्या चड्डीवरच्या हाफपॅन्टवरच्या पोलीस कॉन्स्टेबलना फुलपॅन्टवर आणणारे मुख्यमंत्री म्हणून अंतुले साहेबांचं नाव इतिहासात नोंदवलं गेलं एकोणीसशे एक्क्याऐंशी ब्याऐंशी मध्ये अगदी काही काळापुरतं का होईना मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांना खाकी टोप्या देण्यात आल्या होत्या पण लवकरच त्या टोप्या सेवेतून काढून टाकण्यात आल्या कारण त्या सिक्युरिटी गार्डच्या टोप्यांसारख्या आहेत अशी काही अधिकाऱ्यांची तक्रार होती त्याचप्रमाणे माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांच्या काळात लंडनच्या मेट्रोपॉलिटन पोलिसांच्या वापरात असलेल्या टोप्यांच्या धर्तीवरच्या टोप्या पोलीस दलातील कॉन्स्टेबलसाठी इंट्रोड्यूस करण्यात आल्या होत्या पण त्याही नंतर मागे घेण्यात आल्या पण अजूनसुद्धा मुंबई पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचारी आणि उर्वरित महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या युनिफॉर्ममध्ये एक सूक्ष्म फरक आहे मुंबईतील पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या टोप्या या निळ्या रंगाच्या असतात आणि त्या पिवळ्या रंगाचा बँड असतो तर उर्वरित महाराष्ट्रातील पोलिसांच्या टोप्या या खाकी रंगाच्या असून त्यावर चॉकलेटी ब्राऊन रंगाचा पट्टा असतो त्याचबरोबर मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबल्सच्या टोप्या या निळ्या असतात पण त्यावर पिवळ्या रंगाचा बँड असतो तर महाराष्ट्रातील पोलीस कॉन्स्टेबल्सची टोपी जरी निळी असली तरी त्यावरचा बँड हा लाल रंगाचा असतो तर मित्रांनो हा झाला मुंबई व महाराष्ट्र पोलीस दलाच्या बदललेल्या गणवेशाचा इतिहास मागच्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक देश एक पोलीस युनिफॉर्म या योजनेचे सुतोवाच केले होते त्यामुळे पुढील काळात या युनिफॉर्ममध्ये अजून काय बदल होतात ते बघूया तुम्हाला माझा शो कसा वाटला हे मला माझ्या ट्विटर हँडलवर आणि ईमेल आय डीवर सांगायला विसरू नका आणि बघत राहा फक्त तक।